आणि फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मी आज घरीच आहे, कुठे बाहेर गेलेलो नाही. आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. श्रावण सोमवार आहे म्हणूनच मी उपवास केलेला आहे आणि आता मी ऑर्डर सरवणार आहे सोप्यावर बसून. संचिता, संचिता काहीतरी मस्त कर की जरा चटपटीत उपवासाचं. खिचडी बिचडी खाऊन कंटाळा आलाय ग. सोप्यावर बसून ऑर्डर तर सोडली आहे, पण तुम्हाला काय वाटतंय, संचिता करून देईल का? नाही म्हणेल, नाक मोडून निघून जाईल. बघूया आता काय म्हणते. सोफ्यावर बसून ऑर्डर सोडली का परत? थांबा, काहीतरी करते. आज आपण उपवासाचं प्रॅक्टिस कसं करायचं आहे ते बघायचंय. चला सुरुवात करूया. उपवासाचं प्रॅक्टिस करायला पहिल्यांदा मी इथे घेतलेले आहेत हे 3 बटाटे घेतलेत. हे आपला साबुदाण्याची पिठी आहे, जे पीठ करून घेतले साबुदाण्याचा. त्यानंतर ही साखर आहे, हे जिरे आहेत. जिरे कुणाच्या उपवासाला चालतात, कुणाच्या चालत नाहीत, त्यामुळे तुम्हाला जर चालत असतील उपवासाला तर जिरे घ्या तुम्ही. त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे मीठ आहे, हे खोवलेलं खोबरं आहे. त्यानंतर ह्यात तूप आहे, ह्यात काजू आहेत, ह्यात मिरच्यांचे तुकडे घेतलेत मी आणि हा लिंबू घेतला आहे. आता हे उपवासाचं प्रॅक्टिस करायला आपल्याला पहिल्यांदा हे बटाटे सोलून बारीक करून घ्यायचे. हे खूप गरम असताना तुम्ही शक्यतो सोलू नका. गरम असताना बटाट्यात पाणी राहते, कारण हे आपल्याला ह्या बटाट्यापासून ह्या पॅटीचं वरचं आवरण तयार करायचं आहे. आता आपण हे 2 बटाटे घेतले होते, हे 2 बटाटे आता आपण स्मॅश करून घ्यायचे चांगले. आता हे बटाटे आपले स्मॅश करून झालेत, त्यानंतर ह्यात मी ही साबुदाण्याची पिठी घालून घेणार आहे. ह्यात मी थोडंसं मीठ घालून घेते. आता हे आपल्याला सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे. हा आपण डायरेक्ट साबुदाण्याचं पिठी करून घेतली होती. हा साबुदाणा आधी भिजवला वगैरे नव्हता आपण करायच्या आधी. घट्टसर आपल्याला हे पीठ आपण जसं मळतो तसं नेहमी मळून घ्यायचं. ह्या पिठाचा असा चांगला घट्टसर गोळा झाला पाहिजे. असं गोळा करून तो आपल्याला एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे. आपलं स्टफिंग करायसाठी त्यामध्ये आत करायचं खोवलेलं खोबरं घातले. एक चमचावर मीठ घालायचं आहे. त्यात एक चमचा साखर घालायची आहे. घेतलेल्यातले 2 चमचे कूट घातले. तुम्ही यात आलंसुद्धा घालू शकता ॲडिशनल. त्यानंतर ह्यात मी काजू घातले. ते लिंबू पिळून घ्यायचं आहे. हे जिरं आणि आपल्याला मिरची ठेचून त्यामध्ये घालायची. हा अर्धा बटाटा घालायचा आणि हा परत ह्यात म्हणून स्मॅश करून घ्यायचा सगळं एकत्र. बटाट्यामुळे ह्याला बाइंडिंग येतं म्हणून बटाटा घालायचा. गोल गोल गोळे करून घ्यायचे. ह्याचे आता आपण गोळे करायचे छोटे छोटे. तुपलावून घ्यायचं आणि ह्याची पारी करून घ्यायची. ह्या पारीमध्ये आपल्याला आता हा गोल गोळा घालायचा आणि हे वरनं पॅक करून घ्यायचं. आता हे सगळे पॅटीस आपण तेलात चांगले तळून घ्यायचे. यामध्ये तुम्ही ॲडेड म्हटलं तर आलं, ज्यांच्याकडे कोथिंबीर खातात ते कोथिंबीर घालू शकतात. हे आता आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. आता हे थोडे तळत आलेत आपले, अजून थोडे तळून घ्यायचे. ते तुमचा जर उपवास नसेल तर तुम्ही साबुदाण्याच्या पिठाऐवजी ह्यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा ह्याचं तांदळाचं पीठसुद्धा घालून करू शकता. आता हे आपले रेडी झालेत. गोल्डन ब्राऊन कलर ह्याला आला आहे. आता आपण हे काढून घ्यायचे. जरासुद्धा ऑइली नाही आहेत हे. बेस्ट, एक नंबर झाल्यात ग क्वालिटी. कुठलं भारी दिस आले नाही.
तर मित्रांनो, खूप साऱ्या मेहनतीने तयार केलेले आहेत हे उपवासाचे पॅटीज, दिसत आहेत तर खूपच भारी, खूपच मस्त दिसत आहेत. आणि आता एक फोडलेला आहे, आपण टेस्ट करूया. त्याबरोबर दह्याची चटणी आहे आणि शेंगदाणे दिलेत. नुसतं झालेत कुरकुरीत एकदम, आणि चटपटीत पण लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा. शेंगदाणे दिलेत, चटणी दिलेली आहे दह्याची, जराशी उसळ केली असतीस ना शेंगदाण्याची, खूप बरं झालं असत. मापाकडाला हॉटेल नाही, गप खावा. नाही पण हे सुद्धा छान लागतंय, करून बघा.